हेलो पीपल एंड वेलकम बैक टू माय चैनल इट्स माय वे। मी एक्चुअली खाली ट्रेक स्टार्ट करताना इंट्रोडक्शन द्यायचं विसरलो, त्यामुळे मी सेम इंट्रोडक्शन दोन वेळा होणार आहे, एक आत्ता होणार आहे, एक सेम दुसरा पण आत्ताच होणार आहे जो मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकीन, तर प्लीज माफ करा त्याच्यासाठी। तर आत्ता आपण बघणार आहोत की ह्या हॉटेलपर्यंत येईपर्यंत तुम्हाला कशा कशा प्रकारची ट्रेकिंग करायला लागते, सो चला बघूया। जेव्हा आपण या हॉटेलला याल ना, हा इथे एक मोबाईलचा उंच टॉवर आहे आणि तिकडे लेक आहे, तर ते लक्षात ठेवा, त्याच्या एक्झॅक्ट समोर हा इथे वरती रस्ता जातो। तिकडे तुम्हाला एक बोर्ड पण आहे, येताना तुम्हाला बोर्ड दिसेल की दोस्ती लेकवूड म्हणून, हा इथे आणि ह्याला काहीतरी काय बोलतात ते बंधारा समथिंग काहीतरी बोललो होते, बंधाराची भिंत वगैरे, तर ते लक्षात ठेवा। त्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला हा इथे वरती रोड जातो, तो तिकडे गेल्यानंतर तिथे पार्किंग आहे आणि मग तिथून आपल्याला वरती जायचंय। जसं मी तुम्हाला बोललो ते नाव आहे, ते तुम्हाला त्या साईडनी दिसेल, ॲक्च्युली या साईडनी ते उलटं दिसते, त्या साईडनी कलर पण आहे आणि हे काही समोरचं असं आहे आणि एंट्रीला तुम्हाला हे असं आहे पण त्याच्यावर नाव लिहिलं, ते नाव लिहायचं बाकी आहे का? हां, तो टॉवर दाखवला मी, त्या टॉवरच्या इथून सरळ आतमध्ये एंट्री केल्यानंतर। आता इथून किती वेळ लागेल वरती जायला? तरी अर्धा तास लागेल असं किती ते पूर्ण टोकापर्यंत? ट्रेक आहे त्याच्यानंतर। ओके, म्हणजे आपल्याला त्या टोकावर जायचंय तिकडे। हा, तर ही ह्यांची प्रायव्हेट पार्किंग ऍक्च्युली, इथे सगळ्या गाड्या पार्क होतात, इथून वरती जातात, इथे गाडी लावायला काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे ह्या यांच्या गाड्या इथेच लावलेल्या असतात, इथेच पार्क केलेल्या असतात, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे इथे दुसरं कोण येत नाही। तर चला आता तुम्हाला छोटासा ट्रेक करून दाखवतो मी। आजचा हा छोटासा ट्रेक होणार आहे आमचा, छोटा नाही बोलता येणार कारण खूप वरती जायचं आहे अजून। हा, एवढ्यामध्येच आमचा थाय थाय ठीश झाला। हो, माझ्याकडनं तुम्हाला एक रिकमेंडेशन असेल की जर का तुम्ही आता लॉकडाऊनमध्ये किंवा लॉकडाऊन नंतर बाहेर निघताय, डायरेक्ट कोणताही मोठा ट्रेक नका करू, जर का तुम्हाला सवय नसेल तर, सवय असेल तर जा बिंदास, पण माझी आता सध्या कॅपॅसिटी अजिबात नाही आहे, म्हणजे मी आता फक्त घरात बसून बसून अंगावरचं वजन खूप वाढवून घेतलेलं आहे, तर त्याच्यामुळे मला आता जमतच नाही ते। आणि इथे आम्ही नुसतं चढायला जमतो आहे, तो आमची बॅग घेऊन वरती चढतो आहे। तुला सवय येणार मित्रा? अजून जवळजवळ अर्धा तास आम्हाला वरती चढायचंय, म्हणजे आता आमच्यासाठी किती टाइम लागेल सांगता नाहीत। तू शूटिंग कर, मी पकडतो। वाव, ह्याच्यात क्लिअर दिसत नसेल मे बी, पण हे जे व्हाईट दिसतंय समोर सगळं लेक आहे ते। हा नजारा आपल्याला वरती जाऊन बघायचा आहे। सुपर्ब। चढायला लागत।
हे एवढीशा गल्लीतून चाललोय, पण तरी पण हवा एवढी मस्त येते, थंडगार वाटते एकदम. आणि हवा पण ॲक्च्युली थंडी थंड येते, कारण ॲक्च्युली आम्ही लेवल अप होत चालले वरती, तर त्याच्यामुळे मे बी थंड हवा थोडा वाढतोय. वाव, नो वर्ड्स. कधी कधी काही काही गोष्टी अशा असतात की जिथे तुम्ही त्यांना एक्सप्लेन नाही करू शकत. त्याच्यात वाटतं नाही ना, हाय खिशात. कधी कधी काही काही गोष्टींना म्हणजे वर्ड्समध्ये बोलू नाही शकत, म्हणजे त्यांना एक्सप्लेन करता नाही येत. आता हा जो नजारा आहे तो त्यातलाच आहे, म्हणजे इथे मला आता लिटरली आवाज येते वॉटरफॉलचा. वॉटरफॉल येते ना खाली, इकडे वॉटरफॉलचा आवाज येते मला, तो आवाज परत हा जो व्ह्यू, म्हणजे तुम्हाला फोनमध्ये दिसते नाही दिसते माहीत नाही, इकडे जंगल आहे, इथे छोटा रस्ता आहे मधून जातो तो, थोडंफार गाव आहे, त्या तिकडे लेक आहे मोठा. म्हणजे एवढं सुपर वाटते, एवढं सुपर वाटते ना खरंच. अरे बापरे, अयो वाव, जस्ट वाव. बघ आत्ताच विचारते अजून खूप वर आहे का, आणि अजून ह्याच्यावरती अजून अर्धा डोंगर, अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर असेल. हा चला, आता जास्त टाइम वेस्ट नाही करायचा, जाऊ वर. हे झाड तुम्हाला माहिती नसेल तर निवडुंग आहे, असे भरपूर प्रकारची झाडं आहेत इथे. मित्र सॉरी, आमच्यामुळे स्लो व्हायला लागते तुला. हा फील नाही स्लो गेल्याशिवाय. बघा आपला समजूतदार भेटलाय जो आपल्याला सपोर्ट करतोय. मोबाईलमध्ये नाही दिसणार तो, पण जाम भारी. सर आता वरपर्यंत पायऱ्याच आहेत. हा दमली बघा, अजून अर्धा डोंगर पण नाही झाला आणि ती दमली. चल सगळे बघतात तुला व्हिडिओमध्ये, उभी आहेस एका जागी. दोन्ही एकाच हातात का नाही टाकलंय, रेनकोट एका साईडला टाक, नाही तर रेनकोट दे इथे बॅगेमध्ये अटकवायला. आता तिला हातातला रेनकोट सोडायचा नाही, आता शेवटपर्यंत पाहिलेत. तिला असंच चालायचं, बोलते नाही मी असंच चालणार. ठीक आहे आता काय गा. वा वा वा, परत तसंच झालं बघा सगळं. तर आता माझ्या बायकोचे होप्स वाढलेले आहेत, कारण इथे वरती ते दिसते तुम्हाला, ते तिला बघून असं वाटतं की पोचलोय. हा किल्ल्यासारखं आहे, म्हणजे आपण पोचलो ना अजून. तर अजून पोचलेलो नाही आहे, ते किल्ल्यासारखं आहे. तर तिला काय बोलतात, हे कुठे गेली, हाय हाय सॉरी फॉग जमतो त्याच्यावर. तिला असं वाटलं पण पोचते म्हणून तिची हिंमत वाढलेली, पण ते
किल्ल्यासारखे अजून आपल्याला भरपूर चढायचे वर. पावसात पण दम लागते तुला. शी चल. दोघेही जाऊया. चला सगळेच जाऊया. फायनली थोडे क्लाउड इथून हटलेले आहेत. थोडा फार का होईना मा आता दिसायला लागलाय डोंगर. ह्यांच्यासाठी हा रोजचाच सीन आहे. रोजच बघायला भेटतं है ना. तर आता तो जो किल्ल्यासारखा पॉईंट होता हा इकडे, आपण इकडे जाऊन एकदा बघूया काय कसं आहे. आणि आता ते तिकडे बघा रोड. हा आता ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये नाही एक्सप्लेन होऊ शकत, पण एवढा मस्त वाटतंय. खूपच भारी. कडीवर उचलू. हा तो पॉइंट जस्ट इमॅजिन. खाली बघा तुम्ही, आजूबाजूला बघा. आई शपथ. अरे यार हे फॉग जमत आहे. हा इथे लेक आहे, म्हणजे समुद्र बोलू शकता तुम्ही त्याला, कारण त्याचा एंडच नाही दिसत आहे. कंटिन्यू लांब लांब पर्यंत काहीच एंड नाही दिसत आहे. आता आपण इथे खाली ट्राय करूया का जावला. ए जाऊ शकतो इथं असं. ओके इथून असं रिस्की वगैरे नाही ना. सेफ्टी इज ऑलवेज फर्स्ट. आता त्यांना माहिती आहे इकडची, म्हणून मी त्यांच्या त्यांचा पहिला ॲडवाईस घेतला आणि मगच चाललो. अयो यो वाव. हा जो मधला आहे दिसतोय, हा वॉटरफॉलची ॲक्च्युली नदी टाईप मध्ये वाहत येते. तिकडनं असा वॉटरफॉल सरळ जातो इथनं, मग तो खाली जातो खाली या गावामधून. तिथून तिकडे कुठेतरी निघत असेल. अरे इथे पोहोचतं सही पहिले. ते सॉरी त्याच्यावर फॉग येते सारख्या सारखं, आणि मोबाईल बाहेर नाही काढू शकत आहे कारण पाऊस पडतोय. ती खालूनच त्याला विचारते अजून किती वरती, अजून इथे पोहोचली नाही ती. पण खरंच म्हणजे वर्थ आहे जेवढे पण पैसे दिले. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. मी हॉटेलची माहिती तुम्हाला नंतर देईनच. आत्ता व्हिलॉग आमचा फक्त फर्स्ट डेचा आहे, त्यामुळे मी सगळं ट्रॅकिंगचा दिवस तुम्हाला दाखवते. वरती गेल्यावर हॉटेलचं वेगळं दाखवेन मला, कारण जास्त लॉंग व्हिडिओ नाही बनवायचे. पण जस्ट इमॅजिन की असं तुमच्या बॅकग्राऊंडला सगळं व्हिडिओ आहे. हे तुमच्या बॅकग्राऊंडला असताना तुम्हाला किती मस्त वाटेल, म्हणजे वर्ड्समध्ये नाही एक्सप्रेस होऊ शकत आहे. इकडे फोटोशूट वगैरे एवढा मस्त होईल ना खरंच. पण माझे आता सध्या लेन्स ऑलरेडी फॉगने भरते, त्याच्यामुळे फोटो काढता येत नाही आहेत. पण हा दगड बोला, पायऱ्या बोला, हा सीन बोला, शपथ जबरदस्त. इकडे माझी शूटिंग आहे, इकडे मी इथे उभा राहतो. परत खाली उतरायचं. किती वेळ लागेल खाली उतरायला? 5-10 मिनिटं. इथून किती म्हणजे जवळ आलो का आपण? ओके आलो आहे, म्हणजे जवळ आलेलो आहे. ओके तो आता जवळ आलेलो आहे, तर आपण जाऊया वरती. वरती जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊया, आणि जमलंच तर येताना येऊ. टाईम जास्त असेल तर आपण तेव्हा येऊ. ठीक आहे, सॉरी फॉगसाठी. खूपच जास्त स्लिपरी आहे, म्हणजे मी 3 ते 4 वेळा सरकलो, त्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर पाय नीट बघून ठेवा. वाव
ते काय आहे ते? सिंधोळा किल्ला. सिंधोळा किल्ला. ओके, आता फॉग असल्यामुळे दिसत नाही आहे. क्लिअर जसा होईल व्ह्यू मी तुम्हाला नक्की दाखवीन. पण तो किल्ला एवढा लांब आहे, पण मस्त वाटतो एकदम. कुठून जावं लागतं? मी जाईन. आता थोडासा फॉग कमी झाला तर तुम्हाला दिसत असेल त्याचे कडे. पण सुपर, एवढा जवळून असा मोठा किल्ला बघणं म्हणजे, कारण हा ऑलरेडी आम्हाला एवढा वरती दिसतोय आणि आम्ही ऑलरेडी एवढे वरती आलेलो आहोत त्याच्यावरती तो आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता किती मोठा आहे तो. सिंधोळे किल्ला बोला ना? सध्या आपली कोणाचीच कॅपॅसिटी नाही आहे जाण्याची किंवा चढण्याची, सगळं वाढवून ठेवलंय. बघू, पण गड चढाई का म्हणजे करण्याची माझी खूप म्हणजे खूप इच्छा आहे. तर बघू, जेव्हा पण आपण स्टार्ट करूया आपण व्हिडिओ नक्की अपलोड करूया. हा मशीन तर तुम्हाला आवाज येत असेल, ही सगळी इथे पंप वगैरे यांनी हे केलेलं आहे. ही मशीन खालून डायरेक्ट पाणी पूल करते, म्हणजे ते लेक आहे ना तिकडे, आपण तिथून आलो तिकडून वरती पूल करते. म्हणजे खूप पॉवर असेल मशीनमध्ये, राईट? घर असेल कोणाचं ते काय? नाही नाही, हे काय घर आहे का? शेड इथे राहतात? असं असं. ओके, सॉरी, मला शेट ऐकायला आलं. ओके, तर हे साहित्य ठेवण्यासाठी त्यांचं एक वेगळं बांधलेलं आहे. मला शेट ऐकायला आलं, मग मी चुकीचं बोललो. त्या मशीनमुळे तुम्हाला माझा आवाज येणार नाही, पण इथे तांदूळ लावलेला आहे लोकांनी. किती लावला आणि तो तिथपर्यंत तांदूळ आहे. आणि जर का तुम्हाला थोडं दिसत असेल, फॉग क्लिअर होतंय थोडा थोडा, तर ते जी घरं आहेत ना तिकडे आपण राहणार आहोत. म्हणजे जस्ट इमॅजिन, मी म्हणजे आत्ता इमॅजिन करूनच स्वर्गात पोचलेलो आहे. सुपर आहे, सुपर. तर मी जस्ट आता त्याला विचारलं की इकडे भाजीपाला वगैरे कसा भेटतो, तर इकडे भाजीपाला खालच्या गावांमध्ये लोक पिकवतात, तो भाजीपाला इथे यूज केला जातो. म्हणजेच इथे एकदम फ्रेश, एकदम फ्रेश. एक तर तुम्ही क्लायमेट पण बघू शकता, सगळं हवामान पण एकदम फ्रेश आहे. त्यातल्या त्यामध्ये तुम्हाला राईस बघू शकता, त्यातल्या त्यामध्ये भाज्या पण सगळ्या फ्रेश आहेत. तर फायनली आपण पोचलेलो आहोत वरती. तर हे अजून पण सगळीकडे काम चालू आहे यांचं, म्हणजे मे बी अजून डेव्हलप करत असतील एरिया. आणि हिचा जीव पूर्ण गेलेला आहे. आणि मित्र आनंद घेत. अरे तुझं नाव काय? मी तुझं नावच नाही विसरलं. महिंद्र बगाड. ही घर आहेत ना आपली. स्विमिंग पूल चालू आहे, म्हणजे जाऊ शकतो पोहायला. मी तुम्हाला नाही सांगू शकत किती खुश आहे मी. मी ॲक्च्युली स्विमिंग पूलमध्ये, म्हणजे मी ॲक्च्युली विचार केलेला तो, मला स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे, पण कोविडच्या रिझनमुळे ॲक्च्युली कोण चालू नव्हतं ठेवत. पण इकडे कोण येतच नाही आहे, कारण आता सध्या सगळीकडे लॉकडाऊन चालू असल्यामुळे इकडचे सगळे हॉटेल्स बंद आहेत. आणि हे आत्ताच एक आठवडा झाला चालू होऊन, तर त्याच्यामुळे इथे स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी काहीही रिस्ट्रिक्शन नाही आहे. तर असा होता आजचा आपला हा एक छोटासा ट्रेक. तर आता जिथे आलो आहे आम्ही, त्याची एक वेगळी व्हिडिओ बनवीन, कारण त्याच्यामध्येच ही ॲड करून मला मोठी नाही बनवायची व्हिडिओ. पण नक्की जर का तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन पण दाबा. म्हणजे तुम्हाला मी आता जे पण व्हिडिओज बनवीन आत्ताचे इकडचे, ओके, ह्या हॉटेलचे इंट्रोडक्शन पण मी वेगळं देईन. खास एक हॉटेलवर पण मी एक वेगळी व्हिडिओ बनवीन. तर ते सगळ्या व्हिडिओची अपडेट घेण्यासाठी Do subscribe to my channel. Bye-bye.